नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो उद्या येणारी अमावस्या म्हणजेच अधिक महिन्यातील ही अमावस्या शेवटची अमावस्या आहे आणि या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा आपल्याकडून का कोणकोणत्या सेवा व्हायला हव्यात हे आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत काय किंवा कोणकोणते उपाय आपण करायचे आहेत या अमावस्याला ते जाणून घेऊयात जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा तर म लक्षात घ्या मैत्रिणींनो की अमावस्या ही तिथी खरं तर खूप खास असते आणि काही विशिष्ट गोष्टी आपण आवर्जून या अमावस्याच्या दिवशी करायच्या असतात तर काही गोष्टी अशा असतात की त्या आपण चुकूनही करायच्या नाही आहेत आणि त्याच गोष्टी कोणत्या आहेत हे आपल्याला माहीत नसतं बघा तर त्यातही ती अमावस्या असेल अधिकची अमावस्या तर विचारायलाच नको तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी किंवा तुमच्यावर कुठलंही संकट येत असेल तर ते दूर व्हावं म्हणून एक उपाय तुम्ही निश्चितच या ठिकाणी करू शकता का हा काय उपाय आहे ते आपण जाणून घेऊयात तर अधिक महिना खरं तर खूप खास असतो आणि या महिन्यामध्ये केलेल्या साधनेचं फळ आपल्याला अधिक पटीनं जास्त पटीनं मिळतं पण त्यातही अधिक महिन्याचे अमावस्या ही खूप खास आहे आणि या अमावस्याला काही गोष्टी तुम्ही आवर्जून करायच्या तुमच्यावर एखादं संकट किंवा मग संकट म्हणजे कसं बघा ते संकट आर्थिक असू दे शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे त्या सुद्धा तुम्ही बाहेर पडाल आणि जर कुठलंही संकट नसेल तर येणाऱ्या संकटापासून तुमचं निश्चितच संरक्षण होईल हे जे काही मी तुम्हाला या ठिकाणी उपाय करायला सांगणार आहे ते केल्यानंतर त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता ऊर्जा निघून जाते बघा त्याचबरोबर तुमच्या मनालाही शांती मिळते पण करायचं काय तर महादेवांना भोलेनाथांना आपल्याला तीन गोष्टी अर्पण करायच्या आहेत बघा तस तर अधिक महिना हा भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित आहे पण अधिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाची पूजा केली किंवा त्यांना ज्या काही मी तुम्हाला पुढे गोष्टी सांगणार आहे तीन त्या गोष्टी जर तुम्ही त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे तुम्हाला निश्चितच लाभ होणार आहे पण लाभ कशा प्रकारचा असणार आहे तेही आता आपण जाणून घेऊयात अमावस्याच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण स्नान दान व नैवेद्य यासारखं दान आपण करू शकता तर भाविकांना सुखसमृद्धीचा याच्यामुळे काय होतो आशीर्वाद मिळतो बघा त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या संकटांपासून सुद्धा सुटका होते अमावस्याच्या दिवशी जर का ज्या लोकांना कालसर्प दोष आहे तर त्या लोकांचं कालसर्प दोष निवारण्यासाठी सुद्धा पूजा केली जाते आणि त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आवर्जून करावी अशी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची बघा त्यामुळे काय होतं तर सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचा लाभ होतो तर ऑगस्ट महिन्यातील अमावस्या ती म्हणजे उद्या पंधरा ऑगस्ट या दिवशी भगवान शिवशंकरांना तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे अवश्य करायचं आहे आणि तो क तुम्ही मंदिरात करू शकता किंवा तुमच्या जा जर घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरतीसुद्धा तुम्ही जल अभिषेक करू शकता गंगाजलाने त्याच्यानंतर काय करायचं आहे तर शमीची पानं जी असतात आणि बेलपत्र ते पण आपण अर्पण करायचं का अर्पण करायचं कारण आपल्या जीवनात जे काही संकट येणार आहेत तर त्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो मग आणि अजून एक कोणती गोष्ट आपण शिवशंकरांना अर्पण करायचे आहे बघा तर बेलपत्र शमीची पत्र सर्वप्रथम जलाभिषेक करायचा त्याच्यानंतर बेलपत्र शमीची पत्र आणि कनेरेचं फूल बघा कनेरेचं फूल हे देखील खूप महत्त्वाचं असं फूल असतं हे आपल्या भगवान शंकरांना खूप अतिशय प्रिय असतं म्हणून तुम्ही कनेरेचं फूलसुद्धा या दिवशी नक्कीच शिवशंकरांना अर्पण करा तर त्यामुळे काय होतं बघा शारीरिक त्रास जो काही तुम्हाला असेल ना त्या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळते जर तुम्हाला एखादा आजार असेल तर तो बराच होत नसेल तर तो बरा करण्यासाठी मदत म्हणून मदत होते म्हणून आपण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी कनेरेचं सुद्धा अर्पण करायचं आहे जर तुम्हाला तुम्ही काय करायचं बघा अमावस्येच्या दिवशी कनेरेचं फूल भगवान शिवशंकरांना अर्पण करा आणि या दिवशी पूर्ण भक्तिभावाने महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळते बघा पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचे एकमेव असं अनेक उपाय आहेत पण त्यामध्ये तुम्ही अमावस्याच्या दिवशी जर हा उपाय केलात ना तर तो अतिशय असा लाभदायक ठरतो तो उपाय आ, काय आहे ते पाहूयात आपण काय करायचं बघा अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि नदीमध्ये आपण पिंडदान करायचं त्यामुळे काय होतं आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होते आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता शिवलिंगावरती तीळ अर्पण करू शकता बघा त्यामुळे काय होतं तर पित्रांची शांती होते आणि पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळते तर या सर्व गोष्टी तुम्ही या अमावस्याला नक्की करा तर आणि तुम्हाला त्याचा निश्चितच लाभ झालेला दिसून येईल पितृदोष ग्रहदोष या त्याचबरोबर कुंडली दोष जे काही दोष असतील ते निघून जातील तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे नक्की विचारा आणि तुम्हाला अजून काय व्हिडिओ म मार्फत माहिती ऐकायला आवडेल हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ